नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपला चना सोमणीला आलेला आहे अकरा नोव्हेंबरचा पेरा आहे ह्या शेतकरी मित्रांनो अकरा नोव्हेंबरचा तर आज आप आज तारीख आहे सोळा तर सोळा तारखेला एकशे चार दिवस होतात शेतकरी मित्रांनो एकशे चार एकशे पाच दिवस तर पाण्याच्या दिवसाच्या फरकानं तर एकशे पाच दिवसात आपला चना सोंगायला येतो बघू शकता आपला चना सोंगालेला आलेला आहे जास्त कर पण झालेला नाही आहे चांबटमध्ये आहे शेतकरी मित्रांनो हे बघा असा मो मोडत नाही आहे तो तर जर जास्त कर होऊ नका शेतकरी मित्रांनो जास्त कर जर झाला तर आपल्या शेतामध्ये जास्त सर्व सांडतो तर अतिशय सुंदर पद्धतीने आपला चना सोंगायला सोंगायला आलेला आहे तर ह्या एक ते दोन दिव दोन ते तीन दिवसात ह्या पूर्ण तीन एकराचा प्लॉट आहे सोंगून होतो जसं मजूर मिळेल तसतसं तर बघू शकता प्रत्येक कास्ताकाराला आपला चना मालाबद्दल चिंता असते की चना सोंगणीस कधी येईल तर शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये जर ओलावा संपलेला असेल एकशे पाच एकशे दहा दिवस झालेले असेल तर नक्कीच टाईमावर चना सोंगायला येतो हे बघा माझ्या चण्याला एकशे पाच दिवस झालेले आहे आजच्या तारखेत एकशे पाच दिवस झालेले जमिनी म्हणजे काहीही ओलावा नाही आहे चणा सोंगायलेला आलेला आहे बघू शकता आणि तिकडला जो हिरवा हरभरा आहे तो बघू शकता तुम्ही हिडोमध्ये इथे दाखवता मी तिथे ओलावा आहे अजून काही जमिनीमध्ये जमिनीमध्ये तिचा ओलावा सोकायचा आहे आणि एकशे पाच दिवसाने तो हिरवाच आहे ते कारण आहे शेतकरी मित्रांनो अजून काही जमिनीमध्ये ओलावा आहे त्या कारणाने तो अजून काही हिरवा आहे जा आता ह्या प्लाट आपण एक सो एका काटून जो सोंगला तो लगेच दोन ते तीन दिवसात सोंगायला येणार कारण की त्याच्यामध्ये ठिकाणी पळायला सुरुवात झालेली आहे एक सोय अर्धा केकराचा तुकडा राहिलेला आहे यायचा तर आपण अशा पद्धतीने आपण चना सांगू शकतो शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो